नमस्कार। देशभरात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी भीती वर्तवली जात आहे, त्यामुळे जनता चांगलीच भयभीत झाली आहे। त्यात महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी चिंता व्यक्त केली जात आहे। यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोनावर सविस्तर चर्चा झाली आहे। देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती उत्तम आहे। आपण अनलॉक मोठ्या प्रमाणात केल्यामुळे दुसरी लाट कदाचित येऊ शकते, पण ती किती मोठी असेल हे सांगता येत नाही। जनहिताच्या दृष्टीने आपल्याला अनलॉक करावं लागलं। लोकांना विनंती आहे, यासाठी जे नियम केले आहेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे। बाजारात गर्दी करून लोक विना मास्क फिरत आहे असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे। आपली संख्या वाढत असेल आणि लोक एकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने लावावे लागतील। याबाबत नियम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल आणि छोटे निर्बंध लावता येतील का यावर चर्चा होईल। पण लॉकडाऊन नसेल कुणीही घाबरण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय।